नमस्कार लक्ष्मीज होम कुकिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आगरी कोकणी स्टाईलमध्ये झनझणीत बांगड्याचे कालवण तुम्हाला जर बांगडे आवडत असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे खूप साधी सोपी आणि लवकर तयार होणारी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल इथे मी बांगडे घेतलेले आहेत आणि हे छोटे असल्यामुळे मी यांना अख्खेच ठेवलेले आहेत यांचे तुकडे केलेले नाहीत आणि यावर असे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत तुमच्याकडे मोठे बांगडे असतील तर त्यांचे तुम्ही दोन ते तीन तुकडे करून घ्या आणि मध्ये असे कट करून घ्या म्हणजे त्यामध्ये तिखट मिठाची चव चांगली येते आता या बांगड्यांना आपल्याला थोडंसं हळद तिखट आणि मीठ लावून बाजूला ठेवायचं आहे म्हणजे वाटण तयार होईपर्यंत यांना तिखट मिठाची चव व्यवस्थित लागेल आणि बांगडे पण थोडेसे मॅरिनेट होतील इथे मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं हे लाल तिखट मी या ठिकाणी घेतलेलं आहे हळद तिखट आणि मीठ आता व्यवस्थित दोन्ही बाजूला आपल्याला बांगड्याला सोडून घ्यायचं आहे जर तुम्हाला बांगडे फ्राय करायचे असतील तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस घालू शकता आपल्याला बांगडे फ्राय करायचे नसल्यामुळे मी इथे लिंबाचा रस वापरलेला नाही आहे आता मी हळद तिखट आणि मीठ व्यवस्थित सोडून घेतलेलं आहे बांगड्यांना दोन्ही बाजूंनी तर आपण आता यांना बाजूला ठेवूया आणि वाटणाची तयारी करूया वाटण आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत भाजून वगैरे काही नाही घेणार मी ज्या पद्धतीने कच्चे वाटण तयार करणार आहे त्याची चव खूप चांगली येते या कालवणामध्ये वाटण्यासाठी मी इथं आले लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सगळ्यांचे प्रमाण तुम्ही तुम्हाला लागेल तेवढ्या प्रमाणात घेऊ शकता नंतर मी इथे एक कांदा चिरून घेतला आहे कांदा कमीच घालायचा आहे अगदी चवीपुरता इथे मी कांदा घेतला आहे मुदबट कोथिंबीर घालायची आहे किंवा धनेही तुम्ही घालू शकता त्याऐवजी अर्धा चमचा जिरे घातले आहे इथे मी एक कप ओला खोबरा घेतला आहे या कालवनामध्ये ओला खोबऱ्याची चव छान येते तुम्ही कोणत्याही प्रकारची फिश करी बनवा त्यामध्ये तुम्ही ओला खोबऱ्याचा वापर करा खूप छान चव येते आता थोडंसं पाणी घालून याला आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून एक वाटण मस्त बारीक तयार करून घ्यायचं आहे जेवढं वाटण बारीक असेल तेवढ्या रस्त्याला दाटसरपणा येतो आणि रसाला चवही छान येते आपलं वाटणही तयार झालेलं आहे तर आता कालून फोडणीला घालूया पाताळात तेल घालून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नॉनव्हेजमध्ये थोडं तेल जास्त असेल तर काट चांगला येतो आणि खायलाही चव छान लागते अगदी अर्धा मिनटं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे कारण सगळ्यात आधी आपण पावडर मसाले घालणार आहोत आणि ते जडू नये त्यासाठी आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचं आहे तेल थोडंसं गरम झालं आहे अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा काश्मीरी मसाला घालूया यामुळे कालवनाला कलर मस्त येईल आता इथे मी तिखट घरगुती मसाला घेतला नाही आहे कारण वाटणामध्ये तिखट हिरव्या मिरच्या आपण वाटून घेतल्या होत्या जर तुम्हाला कालवण थोडंसं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये घरगुती मसाला किंवा आगरी मसाला वापरू शकता आता आपण तयार केलेले वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये सध्या पाणी न घालता तेलावर आपल्याला चार ते पाच मिनटं वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामुळे याचा कच्चा फ्लेवर निघून जाईल आता इथे वाटण मस्त परतून झालेलं आहे मस्त सुगंधही सुटला आहे आणि सोबत बाजूला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये पाणी घालून आपल्याला रस्सा करायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा घट्टसर कालवण ठेवू शकता मी इथे एक ग्लास पाणी घातलेला आहे आणि मी थोडासा घट्टसर असा रस्सा ठेवलेला आहे एकदा रस्सा व्यवस्थित सेट करून झाला की यामध्ये आप आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून झालेलं आहे आता या ठिकाणी मी तीन कोकम घेतलेले आहेत बांगड्याचं कालवण म्हटलं आणि त्यामध्ये आपण कोकम घातले नाहीत तर त्याला पाहिजे तशी चव येत नाही आणि आंबटपणाही येत नाही कोकम घातल्यामुळे या बांगड्याच्या कालवनाला खूप छान चव येते आता यावर झाकण ठेवून गॅस मोठा करून आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे कालवनाला इथे छान उकडी आलेली आहे आणि कोकमाचा खूप छान सुगंधही सुटलेला आहे आता गॅस आपल्याला अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जे बांगडे मॅरिनेट करून ठेवलेले होते ते घालायचे आहेत कालवणामध्ये कोणताही मासा हा लवकर शिजला जातो आणि त्यामुळे जास्त शिजला जाऊन तो फुटू नये म्हणून आधी रस्सा चांगला शिजवून घ्यायचा मगच मासे घालायचे बांगडे घालून झाल्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर घालते आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी दोन मिनटं वाप काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे बांगडेही छान शिजलेले आहेत आणि रस्सा इथे व्यवस्थित ता घट्टसर आलेला आहे तर आता आपल्याला गॅस फ्लेम बंद करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला रस्साही मस्त शिजलेला आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत रसा दिसतोय आणि खूप छान सुगंधही सुटला आहे कालवनाला वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे तर इथे आपले बांगड्याचे चमचमीत आणि तडीदार कालवण किंवा रस्सा तयार झालेला आहे मस्त गरमागरम भाकरी किंवा भाताबरोबर खा खूप छान लागतो एकदा अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या आणि दहा मिनटात तयार होणाऱ्या पद्धतीने बांगड्याचे कालवण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी ट्राय केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने बनवलेले बांगड्याचे कालवण कसे वाटले ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा सोबत बाजूला दिलेलं बेल बटन प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा कारण ह्या सगळ्या गोष्टी अगदी फ्री आहेत चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि आनंदी राहा